डीजे वाजवून लाइट्स वापरून लोकांना त्रास होईल असे रहदारीचे इश्यू नाही निर्माण करून आपण निगेटिव्ह पद्धतीने बाबासाहेबांना मानवंदना देऊ नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठा निर्णय घेण्यात आलाय. पुणे शहरात डीजे आणि लेझरमुक्त आंबेडकर जयंती साजरी करण्याचा निर्धार आंबेडकरी जनतेनं केलाय. तसंच पुणे शहरासह राज्यातील विविध शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आगामी जयंती डीजे आणि लेझरमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलंय. तसंच या निर्णयामागील दृष्टिकोनही खूप महत्वाचा आहे. आम्ही आंबेडकरी समाज डीजे आणि अशा स्वरूपाच्या लोकांना त्रास होणाऱ्या ज्याच्यात लोकांचे मृत्यू होऊ शकतील, त्रास होईल, एखाद्याचं घर उद्ध्वस्त होईल अशा स्वरूपाच्या वाद्य आणि ह्या गोष्टी वापरणार नाहीत साऊंड सिस्टीम्स असा निर्णय आम्ही आज घेतला. नुकताच मोठ्या उत्साहात गणेशोत्सव पार पडला, मोठमोठ्या मिरवणुका झाल्या, डीजे वाजवण्यात आला. मात्र या डीजेच्या तीव्र आवाजाने दोन तरुणांचा मृत्यू झालाय. शेखर सुखदेव पावशे आणि प्रवीण यशवंत शिरतोडे अशी मृत तरुणांची नाव आहेत. या दोन्ही तरुणांचा मृत्यू वेगवेगळ्या ठिकाणी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत झालाय. पुणे शहरात गणेश उत्सवात लेझरचा वापर करण्यात आला होता. त्याचे परिणाम अनेकांच्या डोळ्यांवर झाल्याचं आता समोर येऊ लागलंय. तसंच शहरातील महत्वाच्या भागात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा डबल होती. गणेश मंडळांनी लावलेल्या डीजेमुळे आवाज वाढला होता. या सर्वांचा त्रास त्या भागातील रहिवाशांना झाला, तसंच मंडळातील कार्यकर्त्यांनाही झाला. हे सगळं लक्षात घेता आंबेडकरी संघटनेनं मोठा निर्णय घेतलाय. पुणे शहरातील विविध मंडळं आणि विहारांना भेट देऊन आंबेडकर जयंतीमध्ये डीजेचा वापर करू नये असं मतपरिवर्तन करण्यात येणार आहे. पुणे शहरात डीजे मुक्त आंबेडकर जयंती साजरी करण्यासंदर्भात विचारमंथन करून निर्णय घेण्यात आलाय. लेझर आणि डीजेच्या होणाऱ्या दुष्परिणामामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. आंबेडकरी जनतेने घेतलेल्या निर्णयाचं पुणेकरांकडून स्वागत करण्यात येत आहे. पुण्यात घेतलेल्या निर्णयाचा आदर्श इतरही जिल्ह्यांमध्ये घेतला जाईल का हे पाहणं मात्र आता महत्वाचं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.